बारभाई मंडळ म्हणजे नक्की काय हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, रिअल प्राइम व्हिडिओज मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। चला माहितीला सुरुवात करूया। बारभाई मंडळ हे नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या सत्ता काळामध्ये त्यांच्या वतीने कारभार पाहणारे एक मंडळ होते। नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर त्यांच्या गर्भवती पत्नी व होणाऱ्या संततीचे रक्षण करण्यासाठी हे मंडळ एकत्र आले व नंतर त्यांनी कारभार पाहिला। या मंडळाचे सदस्य म्हणजे नाना फडणवीस, सखाराम बापू बोकील, हरिपंत फडके, मोरोबा फडणीस, त्रिंबकराव पेठे, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर, भगवानराव पंतप्रतिनिधी, मालोजी घोरपडे, सरदार रास्ते, बापूजी नाईक फलटणकर इत्यादी होते। उत्तर पेशवाई मध्ये रघुनाथ रावाने अन्यायाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी मराठा सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला। नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळवण्यासाठी रघुनाथ रावांनी केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने बारभाई मंडळ स्थापन करण्यात आले होते। बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता। रघुनाथ रावाला काढून टाकू, नारायणरावाची गरुदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करून तिला मुलगा झाला तर त्याला, नाहीतर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा असे सुरुवातीला कारस्थान करण्यात आले होते। यालाच बारभाई कारस्थान असे म्हणतात। ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून पद देण्यात आले होते। पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्यासाठी कट उघडकीस येताच सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईंना पुण्याहून 17 जानेवारी 1774 रोजी पुरंदरच्या किल्ल्यामध्ये नेले आणि त्यांच्या नावाने कारभार सुरू केला। त्यामुळे रघुनाथ राव व बारभाई संघ असे उघड उघड राजकारण सुरू झाले। यातूनच 26 मार्च 1774 रोजी कासेगावची लढाई झाली। या लढाईमध्ये त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथ रावाला बुऱ्हाणपूरकडे जाण्यासाठी संधी मिळाली। 18 एप्रिल 1774 रोजी गंगाबाईंना मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव पेशवे असे ठेवण्यात आले। 18 मे 1774 रोजी या बालपेशव्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली। यानंतर बारभाईमध्ये मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाई, परशुराम भाऊ पटवर्धन इत्यादी मंडळींचा समावेश करण्यात आला। रघुनाथ राव आणि बारभाई यांच्यामध्ये बरेच वर्ष संघर्ष चालू होता। रघुनाथ रावांनी इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला होता। रघुनाथ रावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईंनी इंग्रजांशी 1 मार्च 1779 रोजी पुरंदरचा तह केला। मित्रांनो, हेच ते बारभाई प्रकरण। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत पाहत राहा रिअल प्राइम व्हिडिओज। धन्यवाद।